नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं ए ए शाह यंग आय एसमध्ये स्वागत आहे आपण गणिताकडे बघूया गणित वाचूयात पहिल्यांदा तीन संख्यांचे गुणोत्तर तीनास चारस पाच आहे त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास असल्यास त्या संख्या कोणत्या पहिला आपण बेसिक मेथड बघूया गुणोत्तर तीन एक्स चार एक्स तीन चार आणि पाच आहे बरोबर मग त्याला आपण काय करणार तीन एक्स पहिली संख्या झाली दुसरी संख्या झाली चार एक्स आणि तिसरी संख्या झाली पाच एक्स या तीन संख्या दिल्या यांच्या आता प्रश्न नीट वाचा त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या संख्येचा वर्ग करायचा आहे या संख्येचा वर्ग करायचा आहे पुढे या संख्येचा वर्ग करायचा आहे या तिन्ही वर्गांची बेरीज किती आलेली आहे चारशे पन्नास आलेली आहे या तिन्ही वर्गांची बेरीज चारशे पन्नास असल्यास त्या संख्या कोणत्या म्हणजेच तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स या संख्या कोणत्या असा प्रश्न विचारलेला आहे तीनाचा वर्ग नऊ एक्सचा वर्ग अधिक चाराचा वर्ग सोळा एक्सचा वर्ग अधिक पाच वर्ग म्हणजेच पंचवीस एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस अधिक पंचवीस पन्नास एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास म्हणजेच एक्स वर्ग चारशे पन्नास भागिले पन्नास या शून्याला हा शून्य गेला पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस एक्सचा वर्ग जर नऊ असेल तर एक्सची संख्या तीन असणार जर एक्स तीन असेल तर आपल्या संख्या काय होत्या तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स म्हणजेच तीन गुणिले तीन चार गुणिले तीन आणि पाच गुणिले तीन सो तीन गुणिले तीन नऊ येणार चार गुणिले तीन बारा येणार आणि पाच गुणिले तीन पंधरा अशा ह्या संख्या येणार ही झाली बेसिक मेथड आता आपण शॉर्टकट मेथड पाहणार आहोत ऑप्शनकडून आन्सरकडे जाणार सहाचा वर्ग काय येतो हे प्रश्न असा आहे ना की त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे पन्नास येते म्हणजे आपण ह्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास येते का ते पाहणार आहोत ह्याचा वर्ग प्लस याचा वर्ग प्लस याचा वर्ग बघा सहाचा वर्ग येतो छत्तीस पुढे आठाचा वर्ग येतो चौसष्ट आणि दहाचा वर्ग येतो शंभर सहा आणि चारचा दहाचा शून्य हा चारला एक सहा आणि चार परत दहाचा शून्य दोन म्हणजे ही संख्या कॅन्सल झालेली कारण ह्यांच्या वर्गाची बेरीज दोनशे आलेली आहे आता सेम आपण इथे पण करणार बाराचा वर्ग काय एकशे चौवेचाळीस आठाचा वर्ग येतो चौसष्ट आणि सहाचा वर्ग येतो छत्तीस सहा आणि चार दहा चार चौदा इथे तर ऑप्शन कॅन्सल झाला कारण शेवटी शून्य पाहिजे इथे आपल्याला चार आलेले आहे म्हणून हा पण ऑप्शन कॅन्सल झाला आता पुढे बघूयात नवाचा वर्ग काय येतो एक्क्याऐंशी आपण सी ऑप्शन पाहतो आहे बाराचा वर्ग येतो एकशे चौवेचाळीस आणि पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस पाच आणि पाच दहाचा शून्य हा चारला एक आठ आणि दोन बारा आणि पाच पंधराशे पाच ह्याच्या एक चारशे पन्नास उत्तर आलेला आहे यांच्या वर्गांची बेरीज केल्यानंतर उत्तर चारशे पन्नास आलेलं ही शॉर्टकट ट्रिक झालेली आहे बेसिक करा पहिले तुम्ही बेसिक केल्यानंतर ज्यावेळेस तुमचं बेसिक परफेक्ट होईल त्यावेळेस तुम्ही शॉर्टकट ट्रिक वापरा जसा प्रश्न दिला आहे तसं शॉर्ट ट्रिक यूज करा बघा त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे ह्या संख्या आहे तसं कन्सिडर करा आणि ह्या संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला चारशे पन्नास आली पाहिजेत असं कन्सिडर करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही तो सांगू शकता थँक्यू